कारणे मीडिया जस्ट जस्टॉक या कार्यक्रमाअंतर्गत जी डी पी अर्थात ग्रोथ डेव्हलपमेंट फॉर पीपल या कार्यक्रमामध्ये मी नितीन कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो अनेक प्रकारची संकटं आपण झेलत असतो कधी अतिपाऊस कधी दुष्काळ कधी महापूर अशी वेगवेगळी प्रकारची संकटं आपल्या सगळ्यांवर येतात समाजामध्ये येत असतात देशामध्ये येत असतात पण ही संकटं येत असताना आपण आपल्या परीने तयारी करत करत असतो पण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्येच म्हणेल मी ही सगळी संकटं झेलण्याकरिता एक विभाग किंवा मा एक माणूस मात्र सतत हाय अलर्टवर असतो त्या हाय अलर्टवर असणारं विभाग म्हणून विभाग म्हणजे महसूल विभाग अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय होय संपूर्ण जिल्ह्याचा कर्णधार असलेला जिल्हाधिकारी हा संकट कुठलीही असली तर सतत धडपडत असतो माझ्या जिल्ह्यातल्या माझ्या गावातल्या माझ्या शहरातल्या माणसाला रिलीफ कसा मिळेल यासाठी ही सगळी माणसं रात्रंदिवस झटत असतात असाच एक झटणारा कर्तव्यदक्ष अधिकारी नागपूर जिल्ह्याचा कर्णधार आणि ज्यांनी अतिशय लिलयापणे कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं देदिप्यमान असं कार्यकर्तृत्व केलेलं आहे असे नागपूरचे जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे आज आपल्या या जस्टॉक स्टॉक या कार्यक्रमांतर्गत उपस्थित आहेत मी माननीय ठाकरे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो नमस्कार दस्कार। सर नमस्कार सर।, सर तुम्ही अनेक संकटांना तुम्ही किंवा तुमचा विभाग तुम्हाला सवय आहे की अतिवृष्टी आली तर कसा त्याचा संकट सामना करायचा दुष्काळाचं जर सावट असेल तर कशा पद्धतीने प्रिपेअर व्हायचं यासाठी जनरली तुमचा विभाग किंवा तुमचे लोक तयार असतात पण गेल्या तीन चार महिन्यांपूर्वी संपूर्ण जगावर आलेलं तसंच आपल्या नागपूर जिल्ह्यावरसुद्धा आलेलं कोरोनाचं जे अचानक आलेलं संकट आहे या संकटामुळे जसा सर्वसामान्य माणूस गांगरून गेला घाबरून गेला किंवा तो पॅनिक झाला तशी काही स्थिती तुमची झाली होती का किंवा हे संकट अचानक आल्यानंतर तुमची सुरुवातीला काय तारांबळ उडाली किंवा तुम्ही यातून कसे स्वतःला सावरून मग जिल्ह्याला तुम्ही मदत केली सगळ्यात पहिले तर हे सांगितलं पाहिजे की ह्याबद्दलच्या ज्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे आहेत हे सगळे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने वेळोवेळी देत गेलेले आहेत कारण मुळातच करोनाची जी महामारी जी आहे या करोनाच्या महामारीचं कुणालाच कल्पना नव्हती की त्याचे नेमके फॉलोआउट्स काय आहेत आणि त्याच्यातनं कशा रीतीने सावरलं गेलं पाहिजे परंतु प्रत्येक टप्प्यावर जे आहे जे जेवढे टप्पे आपल्याला इथे आलेत सुरुवातीला परदेशातनं येणारे जे काही प्रवासी जे होते त्यांच्याबद्दलचं काय प्रोटोकॉल असलं पाहिजे त्यानंतर मग क्वारंटाईनचे काय प्रोटोकॉल असले पाहिजेत तुमचं कंटेनमेंट झोन जो तयार करायचा आहे त्याचे काय प्रोटोकॉल असले पाहिजेत आपण म्हणतो ते बरोबर आहे की महसूल विभाग आणि इतर विभागांनासुद्धा ह्या महामारीचं कुठलं पूर्वकल्पना किंवा त्याच्यात नेमके काय प्रोटोकॉल्स वापरले पाहिजेत हे कुणालाच माहीत नव्हते परंतु हे प्रोटोकॉल्स राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी मिळत गेलेत आणि त्याच्या अनुषंगाने मग पुढची कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली गेली पण हे सगळं करत असताना तुमच्या टीमला तुम्ही आ, कशा पद्धतीनं वेळोवेळी निर्देश देत गेलात किंवा तुमच्या टीमची काय मानसिकता होती हे सगळं करता येईल याच्यामध्ये एक काय राहतं की जेव्हाही असा प्रसंग येतो तर हा प्रसंग आल्यानंतर आपण काय करत असतो त्यावेळेला की नेहमी आपण ब्रीफिंगवर माझा भर असतो म्हणजे जे काही काम करायचं आहे तर त्याच्याबद्दलचं ब्रिफिंग जे आहे ते आपण ब्रिफिंग आमच्या जे जे अधिकारी त्याच्यात सहभागी होणार आहेत तर या सगळ्या लोकांना आपण ब्रिफिंग करतो आणि ब्रिफिंग केल्यानंतर त्याच्यातलं जे काही प्रोसिजर्समध्ये जर काही लॅपसेस दिसलेत तर त्या लॅपसेसला आपण दूर करत असतो परंतु ब्रिफिंग आणि डी ब्रीफिंगवर ब्री� माझा जास्त भर असतो जेणेकरून लोकांना नेमकं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची पूर्ण कल्पना असली पाहिजे आणि म्हणून या प्रत्येक टप्प्यासाठी आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने सगळा विचार करावा लागत होता आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांनासुद्धा ह्या सगळ्या बाबी नवीन होत्या आणि आम्ही प्रत्येक वेळेलाच जास्तीत जास्त कसं चांगल्या रीतीने आपलं काम पूर्ण होईल मग ते क्वॉरंटाईनबद्दलचं असेल सुरुवातीच्या काळामध्ये किंवा जे प्रवासी इंटरनॅशनल फ्लाईट्सनी नि यायचे त्यांचं तापमान घेण्याची गोष्ट असेल किंवा त्यांना तिथून आणून क्वारंटाईनला इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवायची असेल या सगळ्या गोष्टींच्या वेळेला आम्ही बारका त्याच्यातले जे बारकावी जे होते ते सुद्धा आम्ही त्याच्याबद्दलची चर्चा करून ते सगळ्या गोष्टी पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला ज्या काही शहरामधल्या एस्टॅब्लिशमेंट आहेत त्या कुठेतरी विस्थापित झाल्या होत्या त्या कुठेतरी डिस्टर्ब हंड्रेड पर्सेंट डिस्टर्ब झालेल्या आहेत तर या सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठल्या कशाप्रकारे विचार करत होता नागपूर जिल्ह्यामधली इस्टॅब्लिशमेंट बना किंवा रोजगाराच्या संदर्भात तुमच्या काय उपाययोजना किंवा तुम्ही काय कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघताय नाही आपण जर हा पूर्ण पॅन्डेमिकचा जर प्रवास जर बघितला आपला आता तीन महिन्यांचा प्रवास जवळपास झालेला आहे आज आणि ह्या तीन महिन्यांच्या प्रवासामध्ये सगळे वेगवेगळे टप्पे आले आहेत सुरुवातीला जे आहे ते लॉकडाऊन टोटल लॉकडाऊन होतं आता आपण अनलॉक वन पॉईंट झिरोकडे म्हणजे त्या टप्प्यात आहोत आणि ह्या सगळ्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये परदेशी प्रवासांबद्दलचं त्याच्यानंतर कंटेनमेंट झोनबद्दलचं आणि जी काही व्यवस्था म्हणजे आरोग्य व्यवस्था या ठिकाणी त्याच्या सुविधांचं बळकटीकरण जे करायचं होतं कारण ऑक्सिजनचे बेड्स असतील किंवा व्हेंटिलेटर्सचे बेड्स असतील म्हणजे आय सी यूचे बेड्स असतील या दृष्टीने आपण असं एक म्हणजे प्रत्येक दहा पंधरा दिवसांतर एका वेगवेगळ्या टप्प्यांमधनं आपण खरं म्हणजे आपलं स्थित्यंतर झालेलं आहे मध्यंतरी ज्यावेळेला तीन मेला लॉकडाऊन ओपन झालं आणि मायग्रेशनची सुरुवात झाली yes. तर त्यावेळेला मजुरांचे जे प्रश्न होते स्थलांतरित मजुरांचे जे प्रश्न होते ते सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात अनुभवले आणि बऱ्यापैकी हाताळण्याचा त्याचा एक आपला प्रयत्न राहिलेला आहे यावेळेला सगळी मंडळी घरात असल्यामुळं आणि त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं फार जास्त साधनसामुग्री नसल्यामुळे शास्त्राने जे काही आपल्याकडे तुम्हाला गहू आणि तांदूळ वगैरे देण्याचा जो काही एक प्रयत्न केलेला आहे याच्या माध्यमातून तर तो एक फार आम्ही चांगल्या रीतीने करण्याचा एक प्रयत्न केला ह्यावेळेला कारण लोकांनी घरी थांबून हे सगळं त्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासोबत आपल्या इथेसुद्धा पालकमंत्र्यांच्या पुढाकारातून आपण एक वेगळी सुद्धा दिली ज्याच्यामध्ये तेल मिरची हल्दी अशा प्रकारचं मीठ पोहे रवा असं फार गोष्टी त्यांना अशा रीतीने दिल्या म्हणजे प्रत्येक टप्पा जो आहे तो फार वेगळा अनुभव देऊन आम्हाला गेला तुम्हाला मला असं वाटतं की माझ्या माहितीनुसार आपल्याला बऱ्याच एन जी ओज जे आहेत सोशल ऍक्टिव्हिटीज हो। करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनी पण तुमच्या आव्हानाला साथ दिली किंवा त्यांनी तुमच्या खांद्याला खांदा देऊन काम हो। केलं त्याच्यामुळे ते, कदाचित तुमच्या म्हणजे हेल्पफुल ठरली ही सगळी यंत्रणा मी खरोखर ह्यावेळेला नागपुरातलं जे अनुभव घेतलेला आहे तो एक फार वेगळा आणि खूप सुखद असा अनुभव राहिलेला आहे की अशा अडचणींच्या वेळेला ज्यावेळेला ही स्थित्यंतर झालेली सगळी मंडळी जेव्हा घरी चालली होती त्यावेळेला त्यांना हिरिरी मदत करायला पुष्कळ कर संस्था पुढे आल्यात आणि तसंच शहरामध्ये सुद्धा शहरामध्ये आणि ग्रामीणमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या जेवणाच्या अडचणी होत्या त्या दूर करण्याकरता मोठ्या संख्येने इथल्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्यात म्हणजे ही फार मोठी जबाबदारी त्यांनी पेलली खरं म्हणजे आणि त्यावेळेला शासनाकडनं सुद्धा मदत न घेता लोकांनी आपल्या लोकसहभागातनं हे सगळं केलं ही एक फार नवीन बाब या निमित्ताने पुढं आली आपण जसं मुंबईच्या पुरांमध्ये मुंबईकर ज्या वेळेला तिथल्या लोकांना अडचणीच्या वेळेला मदत करायचे तर तो एक दोन तीन दिवसांचा असं ते जरी आहे आणि एक चांगला त्याच्यातनं सुद्धा अनुभव चांगला आला तसाच यावेळेला आपल्याला म्हणजे प्रदीर्घ कालावधीसाठी महिना दीड महिना दोन महिन्यांपर्यंत लोकांनी स्वयंसेवी संस्थांनी काम केलं ठाकरे साहेब मला एक गोष्ट आणखी तर आपल्याकडून जाणायला जाणून घ्यायला आवडेल की आता इंडस्ट्रीयल जे एस्टॅब्लिशमेंट आहे जे थोडं डिस् बऱ्याचपैकी डिस्टर्ब झालेलं आहे त्या संदर्भात तुमच्या डोक्यामध्ये काय किंवा तुमच्या काय संकल्पना आहे तुमचं काय प्लॅनिंग आहे एक सांगू इच्छितो मी इथून ज्या बसेस आणि रेल्वेने जे लोकं गेलेले आहेत ती संख्या जवळपास एक पन्नास ते साठ हजार लोकं तसे गेलेले आहेत ज्यांच्याकरता आम्ही बसेस आणि यांची व्यवस्था केली होती आणि ते सगळे मजूर वर्गातले होते जे कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होते कर हो तर आता ॲक्च्युली आम्ही एक म्हणजे सगळे जे आपल्याकडच्या बुटीबुरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन असेल हिंगणा मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन आणि कर्मेश्वर आहे या सगळ्यांशी आम्ही एक एकत्र बसून आपल्या स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट जे आहे त्याचं एक नावाचं एक पोर्टल आहे ज्याच्यावर इंडस्ट्रीचे पण लोक त्यांना कोणकोण आवश्यकता आहेत त्यांच्याकडे कुठल्या वॅकन्सीज आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना कोणाला घ्यायचं आहे याच्याबद्दलचं सगळं ते पोर्टलवर माहिती प्रसिद्ध करतात त्याच वेळेला आमच्या इथल्या प्रत्येक स्किल्ड अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड जेवढे काही लेबर आहेत त्यांनीसुद्धा जर आपली माहिती त्याच्यावर जर प्रसिद्ध केली आणि ते अँड्रॉइड मोबाईलवर चालणारंसुद्धा ते ॲप आहे mm. तर माझी एक विनंती राहील की आम्ही ह्या गोष्टींना एक थोडंसं मोठ्या प्रमाणात जर चालना जर देऊ शकलो तर आपल्याला आपल्या इथून जे बाहेर राज्यातले लोकं निघून गेलेले आहेत तर त्या ठिकाणी आपल्या राज्यातले आपल्या शहरातल्या लोकांना एक वाव आता त्या निमित्ताने मिळतो आहे म्हणून सगळ्यांनी ह्या महास्वयं पोर्टलवर स्वतःला रजिस्टर करून घ्यावं हा एक विषय आमच्याकडनं आहे दुसरं एक फार चांगलं व्हायला लागलं ह्या निमित्ताने की आपले जे आय टी एज आहेत बुटीबुरीची असेल कळमेश्वर आणि हिंगण्याची या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने व्हर्च्युअल ट्रेनिंग पार्टनर म्हणून सुद्धा त्याच्यासोबत काम करत आहेत व्होकेशनल ट्रेनिंग पार्टनर आणि ह्या ट्रेनिंग पार्टनरशिपच्या माध्यमातून नेमकं आपल्या इंडस्ट्रीजला कुठल्या तंत्रज्ञानाची गरज आहे ते तंत्रज्ञान ते त्या ठिकाणी शिकवणार आहेत आता पेरणीचे दिवस आहेत खरं पाहिलं तर मान्सून वेळेत आलेला आहे त्याच्यामुळे ती थोडीशी एक गुड न्यूज आपल्यासाठी म्हणावी लागेल पण मान्सून वेळेवर जरी असला तरी त्यांच्या आर्थिक काही अडचणी आहेत किंवा काय तर शेतकऱ्यांच्या काय कुठल्या अडचणी आहेत किंवा महसूल विभाग कसा तयार आहे या कल तुम्ही तुम्ही कसे तयार आहात शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी किंवा शेतकऱ्यांना काय सांगाल आम्ही याच्यामध्ये एक केलेलं आहे की आपल्याकडे क्रॉप लोन जो एक महत्त्वाचा भाग असतो जवळपास आपल्याकडे एक आता आम्ही ठरवलं होतं की एकोणवीस तारखेपर्यंत जवळपास पन्नास टक्के क्रॉप लोनचं वाटप झालं पाहिजे <laughs> बँकांचं आम्ही दर तीन दिवसानंतर मी स्वतः वेबिनारद्वारे आमच्या बँकांचे जेवढे इथल्या महत्त्वाच्या बँक्स आहेत एक दहा बारा बँक्स ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना आपण वेबिनारद्वारे त्यांच्याकडनं माहिती घेत असतो आजच्या तारखेला मला सांगायला आनंद होईल की जवळपास तीस पस्तीस टक्क्यापर्यंत आपण त्याच्यातनं कर्जाचा पुरवठा केलेला आहे त्याशिवाय मागच्या वर्षीच्याबद्दलचं एक ज्याला पीक विम्याचं जे म्हणतो तर त्या पीक मध्ये सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात एक प्रयत्न करतो हो। आहोत तसं आता हॉर्टिकल्चरचे जे पीक विमा होता तो आता वीस तारखेपर्यंत होता परवापर्यंत आणि अजून मोसंबीचं एक त्याच्यातलं असं एक पीक आहे सी पी की ज्याचा तीस जा तीस जूनपर्यंत आहे तर याबद्दलची सुद्धा माहिती सगळीकडे आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याकडे सीड्सची जी उपलब्धता आहे ती चांगल्यापैकी झालेली आहे परंतु जसं सोयाबीन आणि कापसाचं जे आहे जे सगळ्यात मोठं क्षेत्र आपल्याकडचं आहे तर त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने आपल्याला रिस्पॉन्स मिळेल असं मला वाटतं पिकांची पेरणीसुद्धा पन्नास टक्क्यांच्या वरती आतापर्यंत झालेली आहे जवळपास पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत ती पोचलेली आहे आणि ह्यासोबतच आपल्याकडे मध्यंतरी टोळधाड जी आली होती या टोळधाडीचं सुद्धा आपल्याला एक कंट्रोल जे आहे आपण ड्रोन इथे वापरला आणि ड्रोन वापरून आपण मोठ्या प्रमाणात टोळधाड इथली कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आता एक म्हणता येईल की जवळपास आपण एका वेगळ्या टप्प्यावर पोचलेलो आहे लोकांमध्ये सुद्धा जे याचं माहिती जी आहे करोनाबद्दलची ती बऱ्यापैकी पोचलेली आहे स्वतः ते पण सजग आहेत आणि कुठेतरी आपण आता एका वेगळ्या टप्प्याकडे अशा मानसिकतेकडे आलेलो आहोत की आता आपल्याला करोनासोबत जा म्हणजे जीवनमान जे आहे ते त्याच्यासोबत घालवायचं आहे आणि म्हणून ज्या काही काळज्या आपण घेतल्या पाहिजेत नॉन मेडिकल ज्या काळजी ज्या नॉन फार्मा काळजी ज्याला म्हटलं जात आहे की मास्क ज्या असतील बाकी सोशल मी एकच आव्हान करील की जेव्हा आपल्याला कुठलंही सिमटम्स जर आले असतील लक्षणं जर आले असतील त्याच्यामध्ये ताप असेल खोकला असेल किंवा सर्दी असेल आता ब्रेथलेसनेस म्हणजे तुम्हाला श्वास घेण्यात त्रास होत असेल किंवा तुम्हाला चव लागत नसेल किंवा म्हणजे वास तुमचा तुम्हाला वास घेता येत नसेल नीट किंवा तुम्हाला ते ओळखता येत नसेल तर ह्या सगळ्या गोष्टींची लक्षणं जी आहेत ही लक्षणं जर कधी पण तुम्हाला आलीत तर त्याच्यानंतर ताबडतोब तुम्ही सगळ्यात जवळचे जे काही शासकीय जे काही वैद्यकीय सेवा आहे तिथे जर आपण ॲप्रोच जर झालो तिथे जर आपण गेलो तर निश्चितपणे याबद्दलची काळजी जी, जी, जी आहे ही घेतल्या जाईल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आजपर्यंत आपल्याकडे जेवढ्या डेथ झालेल्या आहेत ते जर आपण बघितले आहेत तर ह्या ताप कुठेतरी त्यांनी अंगावर काढला आणि तो ताप अंगावर काढल्यामुळे शेवटी त्याचं परिणिमान जे आहे ते मृत्यूमध्ये झालेले आहे अदरवाईज जेवढीही लोकं आमच्याकडे शंभरपैकी पंच्याण्णव लोक हे असिम्टोमॅटिक राहिलेत म्हणजे ज्याला कुठलीही लक्षणं नव्हते आणि पाचच लोकं जे आहेत त्यांच्यामध्ये हा सगळा प्रश्न आलेला आहे परंतु आपण तोसुद्धा कंट्रोल करू शकतो आम्ही एक अजून नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की पूर्ण ग्रामीण भागातलं सगळ्या घरांमध्ये जास्तीत जास्त दोन दिवसाआड आमचा एक कर्मचारी जातो आणि तिथे कोणाला ताप आहे का सर्दी पडसा आहे का खोकला आहे का याची विचारणा करतो आणि ज्याला कुणाला अशा प्रकारची लक्षणं जर असतील तर त्याला ताबडतोब आम्ही स सगळ्यात जवळचं जे काही वैद्यकीय सेवा आपली जी आहे त्या ठिकाणी आणून त्याच्याकडनं स्वाप घेतो आणि त्यानंतर त्याला सॅम्पल घेऊन त्याला परत आपण त्याच्या घरी होम क्वारंटाईन करतो सॅम्पलचा रिझल्ट आल्यानंतर तो मोकळा होऊ शकतो माझं एकच अपील राहील की कुठलं पण आपल्याला लक्षण आलं आणि तापाचं जर लक्षण आलं तर तात्काळ तुम्ही आम्हाला कळवा आम्ही आतापर्यंत मुंबई पुण्यावरनं जेवढी मंडळी आली आपल्याकडे जवळपास आतापर्यंत ग्रामीण भागामध्ये जवळपास साडेसतरा हजाराच्या वरतून लोकं आलेत ज्यापैकी एक अडीच हजार लोकं जे आहेत हे मुंबई पुण्यावरून आले होते आणि त्या सगळ्यांचे आपण सॅम्पल घेतलेले अच्छा तर ह्या ज्या काही सगळ्या बाबी आहेत ह्या आपण अशा कंट्रोल करण्याकरता करतोच आहोत परंतु आपल्याला करोनाला घाबरून कुठलं काम करू नये असं मताचं मी आहे करोनाबद्दलची सावधगिरी आम्ही बाळगली पाहिजे पण घाबरून आ, कामच करायचं नाही असं न करता काम करा पण सावधगिरीसुद्धा सोबत बाळगा हा आमचा एक मला वाटतं एक संदेश मला या निमित्ताने आमच्या सगळ्या नागपूरकरांना द्यायचं एक वाटतं आहे थोडक्यात काय काळजी घ्या घाबरू नका आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा संदेश नागपूरचे जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे यांनी आपल्याला दिलेला आहे जस्टॉक या कार्यक्रमामध्ये साहेब आपण आलात वेळ दिलात आणि नागपूरच्या या नागपूरकर जनतेला बहुमोल असं मार्गदर्शन आपण केलंत आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद